हेलो 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 चेक चेक सर्व खेळाडूंना विनंती करतो दोन्ही संघ फायनल जे दो संघ आपल्याला पाहायला मिळाले बाटी इलेवन बाटी आणि सोमजाई दोन्ही संघांना विनंती करतो आपण समोर यायचंय. कृपया स्टेजच्या समोर या. तालुका प्रमुख सन्माननीय प्रवीण लाड साहेब, त्याचबरोबर आमचे गावचे उद्योजक राजू शेठ, उतेकर साहेब, विलास जाधव, सुहास खोकरे, सुरेश जाधव स्टेज वरती या. सुहास खोकरे विलास जाधव कुठे असाल तर त्वरित मंडप स्टेज वरती या. बाळा सावंत दीपक सुतार स्टेज वरती या. रणसंग्रामचे अध्यक्ष कदम दादा कुठे असाल तर त्वरित वरती या. खजिनदार प्रवीण पाटील सर, रणसंग्रामचे खजिनदार संजय गावडे, रणसंग्रामचे उपाध्यक्ष संजय गावडे. प्रदीप मेंगे वरती या. प्रदीप बोरे स्टेज वरती या. प्रदीप बोरे आमचे मोठे बंधू अशोक जाधव. डॉक्टर रोहित जाधव आमच्या गावचे सुपुत्र डॉक्टर रोहित जाधव कृपया स्टेज वरती या. सुनील जांभळे सुनील जांभळे आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या तालुक्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय प्रवीण लाड साहेब यांचं या ठिकाणी सकाळी त्यांनी ओपनिंगचा सामना खेळवण्यासाठी किंवा उद्घाटन करण्यासाठी ते वेळेत हजर राहिले होते. त्याचबरोबर आमचे उते साहेब, विलास जाधव, आमचे शाखा प्रमुख सुरेश जाधव हे सगळी मंडळी आणि आमचे मोठे बंधू दत्ता जाधव सुद्धा होते. आता काही कारणास्तव ते आले नाहीत, परंतु या ठिकाणी त्यांनी आपला वेळ दिल्या कारणानं आम्ही झोलाई देवी क्रिकेट संघाच्या वतीनं प्रवीण लाड साहेब यांना पुष्पगुच्छ शॉल देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत. संघाचे कर्णधार आकाश गायकवाड हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील. आकाश गायकवाड साहिल पुढे सचिन मळे आपला सचिन निवळकर प्रवीण लाड साहेबांचा सन्मान होतोय कर्णधार आकाश गायकवाड यांच्याकडून. धन्यवाद प्रवीण लाड साहेब. आकाश इकडे पण बघ लाईव्ह बघ. त्याचबरोबर
त्याचबरोबर आमच्या गावचे उद्योजक सन्माननीय राजू शेठ जाधव यांचाही सन्मान पुष्पगुच्छ शॉल देऊन आमचे उपकर्णधार साहिल काताळे करतील. तदनंतर आमच्या गावचे अभ्यासू व्यक्तिमत्व उतेकर साहेब यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील. सचिन निवळकर तदनंतर शिवसेना सचिव सन्माननीय सुहास खोखरे साहेब यांचाही शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. सचिन जांभळे तदनंतर आमच्या गावचे सुपुत्र विलास जाधव यांचाही सन्मान शशी बालगुडे कुठे असाल वरती या शशी बालगुडे तदनंतर शाखा प्रमुख सुरेश जाधव यांचा सन्मान करतील. मळेकर सचिन मळेकर वरती या. तदनंतर आमच्या गावचे सुपुत्र शाखा प्रमुख सुरेश जाधव धारावीचे शाखा प्रमुख आणि आयोजक हे ना. तदनंतर डॉक्टर रोहित जाधव यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. दीपक कोण आहे संदेश आहे साईराज साईराजजी आमच्या आमच्या गावचे उद्योजक राजू शेठ जाधव यांचे सुपुत्र आहेत. रोहित जाधव हे डॉक्टर आहेत. आमच्या जोलाई देवी क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा धन्यवाद. तदनंतर आमचे मित्र सावंत यांना पुष्पगुच्छ देतील. दीपक तदनंतर रणसंग्रामचे अध्यक्ष ज्या असोसिएशनच्या माध्यमातून किंवा असोसिएशनच्या आधिपत्याखाली आमचे अनेक गावं किंवा आमचे अनेक संघ जे बांधील आहेत असा त्यातून आमचा एक संघ अर्थातच रणसंग्राम पंचकृषी क्रिकेट क्लब संलग्न धोलाई देवी क्रिकेट संघ आमच्या रणसंग्रामचे अध्यक्ष कदम साहेब यांना रुपेश जाधव हे पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सन्मानित करतील. रुपेश लवकर ये. त्यानंतर आमच्या रणसंग्रामचे खजिनदार प्रवीणदादा पाटील यांचा सुद्धा पुष्पगुच्छ शॉल देऊन सन्मानित करीत आहोत. संदेश संदेश पुढे. आमचे मित्र
प्रदीप मोरे यांना सुद्धा पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सन्मानित करीत आहोत. प्रनिल 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 कुठे आहे? विनोद कांदेकर पुढे या. त्यानंतर आमचे मित्र दीपक सुतार यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत आहोत. दीपक आपला दीपक दीपक आणि दीपकला देतील. दीपक कोण काय धन्यवाद. सावंत झाला बाळा सावंत. त्याचबरोबर आमचे मित्र सुनील जांभळे यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत आहोत. सचिन निव सचिन जांभळे ये. विनोद कांदेकर नंतर प्रकाश जाधव यांचाही सन्मान करीत आहोत. पुष्पगुच्छ देऊन पुष्पगुच्छ द्या फक्त पुष्प पुष्प साईल साईली साईल कर शाल राव त्यानंतर आमचे मोठे बंधू अशोक जाधव तब्येतीच्या कारणास्तव ते सकाळी आले येऊ शकले नव्हते परंतु या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मागे आहेत. त्यांचाही सन्मान होईल शॉल आणि सिप्पळ देऊन. आकाश ये. यानंतर कॉमेंटेटर सुदेश शिवगण गेले सकाळी 7:30 वाजता आम्ही पोचायच्या आधी पोचलेत. यांचं या ठिकाणी प्रदीप मेंगे हिशेब तपासणी रणसंग्राम कृपया पुढे या. शॉल आणि सिप्पल शशिरी. नंतर स्वप्नील मांडवकर त्यानंतर रवीन पाटील. सुशांत कुठे आहे? स्वप्नील मांडवकर यांचा सहसचिव यांचाही सन्मान करतात. कमलेश रणजित पाटील हिशेब तपासणीस ऋतुराज ऋतुराज आहे. रणजित पाटील त्याचबरोबर आमचे मित्र युवासेना अधिकारी अनिकेत खळे यांनाही आम्ही रंगमंचावरती पाचारण केले आहोत. अनिकेत खळे साहेब रंगमंचावरती या. रोशन रोशन जाधव अनिकेत खळे जे भाटी संघाची सर्व धुरा सांभाळतात यांना पुष्पगुच्छ शॉल देऊन सन्मान केला. रोशन जाधव. त्यानंतर आमचे अंपायर सचिन मळेकर कृपया रंगमंचावरती या. सचिन आणि प्रनिल दोघेही त्यांना पण काय लागेल आता आली बोलू ना त्यांना मात्र दोघांना कॉमेंट निवड करायला.
सचिन निवाळकर ए सचिन कम मळेकर यांना पुष्पगुच्छ देतील. या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम राबवला त्यांच्या सहपत्नी संगीता सौ संगीता विलास जाधव यांना विनंती करतो की आपणही व्यासपीठावरती यायचंय. आणि आजच्या दिवसाचं पूर्ण समालोचन ज्यांनी पाहिलं ते आमचे मित्र सुदेश शिवगण शिवगण कृपया रंगमंचावरती या. प्रवीण लाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ शॉल देऊन सन्मानित करा. नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत सुदेश शिवगण यांच्याकडून धन्यवाद. तदनंतर प्रशांत गायकवाड हेही आजच्या सामन्याचं समालोचन पाहत होते, पूर्ण धुरा त्यांच्यावरती होती. मी डॉक्टर राहुल यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सन्मानित करायचे. घेऊन जा पुढे. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आजची पूर्ण सेवा दिली असे आमचे भूषण पाटील एसएमडी स्पोर्ट्स एसएमडी भूषण दादा प्रतीक एसएमडी वाले कोणी या पुढे उतेकर साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन यांना सन्मानित करा. तदनंतर आजच्या ह्या संपूर्ण ह्याची फोटोग्राफी करणारे आमचे कॅमेरामन यांना पुष्पगुच्छ देतील आमचे शाखा प्रमुख सुरेश जाधव दत्तात्रय लोहार यांनाही पुष्पगुच्छ देतील आमचे शाखा प्रमुख सुरेश जाधव देतील. राज डीजे डीजे राज कोण आहे सिस्टम वाला बोलव ना. विलास जाधव यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ द्यायचे. हॅलो हॅलो आपण सर्वांनी मगासपासून सर्वांचा सत्कार होत आहे पण मागील दोन वर्षापासून चार वर्षापासून झोळादेवीचं नाव या पंचकोशीमध्ये गाजत आहे ते माध्यमातून झोळादेवी क्रिकेट संघ ज्यांनी स्थापन केला असे आमचे झोळादेवी क्रिकेट संघाचे संघमालक श्री विलासभाई जाधव यांचा सत्कार व्हायला पाहिजे की नको. नक्कीच व्हायला पाहिजे. आपल्याकडे टाइम नाही पण नक्कीच विलासभाईंवरती मोठा प्रसंग असताना सुद्धा विलासभाई मी सतत तुमच्या फोनवरती असतो आणि जर हा एखादा शब्द जर विलासभाईंना बोललो तर विलासभाई मला नक्कीच म्हणतात की माझी मुलं आहेत त्यांच्यावर मी प्रेम करतोय. आणि विलासभाई खरंच आपल्या झोळादेवीचं नाव ह्या क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही या पंचकोशी तालुक्यात दापोलीत आणि जिल्ह्यामध्ये गाजतंय तुमचं खरंच एवढं कौतुक व्हायला पाहिजे. खूप धन्यवाद. खूप काय बोलत नाही मान्यवर आहेत पण आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित सर्व क्रिकेट प्रेसिकांच्या वतीनं मी विलासभाईंचा सत्कार मान्यवरांच्या मला वाटतं लाड साहेब उतेकर साहेब राजूभाई आपण विलासभाईंचा सत्कार करावा आणि तो सत्कार पूर्ण हा टीमचा असेल असं मला तरी वाटतं. आणि तुमच्या टीमला खरंच आमच्या पूर्ण आम्ही इथं आलोय सर्व सन्मानित पाहुण्याले त्यांच्या वतीनं
खरच विलास भाई खूब आम्हाला समाधान होते देवीचं नाव आणि या गावाची टीम तुम्ही घडवलीत फार समाधान होते आणि या जी लपलेली मुले होती आपल्या गावातील ती पुढे तुम्ही आणलीत त्यामध्ये माझा पण मुलगा आहे साईराज मोरे आणि फार असं समाधान होते धन्यवाद असे तुम्ही मुलांना सहकार्य करा खूप खूप आम्ही गावाच्या वतीने आभारी आहोत विलास भाई थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो हॅलो तत्पूर्वी सर्व टीमचा सत्कार या ठिकाणी होईलच परंतु आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री जलादेव क्रिकेट संघ या संघाचे आयोजक मुख्य आयोजक आमच्या पन्हाळे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी पन्हाळे गावचे सुपुत्र आमचे सहकारी आमचे सल्लागार सन्माननीय विलासजी जाधव साहेब यांनी आपल्या एक लाडका त्यांचा पुत्र कैलासवासी वैभव उर्फ बंटी यांच्या स्मरणार्थ हा क्रिकेट संघाचा हा सामना या ठिकाणी आयोजित केले मी गावाच्या वतीने त्यांचं विशेष आभार का मानेन की आज पंचकृषीमध्ये लाईव्ह यूट्यूब मार्फत हा पहिला सामना असेल मुंबईमध्ये आणि खरोखरच आम्हाला सार्थक अभिमान आहे की विलासभाईंनी आपल्या मुलाच्या स्मृती जागृत राहाव्या या हेतूने हा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांना खरोखरच मी धन्यवाद व्यक्त करतो की पन्हाळे गावातील तसे दापोली तालुक्यातील जे उत्कृष्ट असे खेळाडू आहेत त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम विलासभाईंनी केलेलं आहे आणि म्हणून विशेष करून त्यांचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि विलासभाई आपलं हे चौथं वर्ष खरोखरच आजचा हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा सुद्धा आहे आणि दुःखाचा सुद्धा आहे आनंद म्हणजे हा क्रिकेट संघ आणि क्रिकेटाची जी आयोजन अच्छा चांगल्या प्रकारे केले त्याच्याबद्दल आनंद आहे आणि दुःख असं आहे की ज्यांच्या नावाने आपण हा सामना भरवलाय ते आपले सुपुत्र यांच्या जाण्याचा सुद्धा आपल्याला खूप दुःख आहे त्याच्यामुळे झोलाई देवीनी आपल्याला उदंड आयुष्य द्यावो आणि हा कार्यक्रम राबलो आपण जे चौथं वर्ष राबवलंय हा सतत आपण कार्यक्रम राबवत राहावं आणि आज मुंबईमध्ये झालंय उद्या दापोली तालुका किंवा जिल्हा रत्नागिरीमध्ये हा अशा प्रकारचे सामने लावो अशी मी शुभेच्छा देतो मी विशेष करून पन्हाळे दुर्ग ग्रामस्थ मंडळ रजिस्टर मुंबई ग्रामीण श्री जोलादेवी मंदिर संस्थान श्री क्षेत्र पन्हाळे दुर्ग त्याचप्रमाणे शिवशाना शाखा पन्हाळे दुर्ग तसेच माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनं आणि पंचकृषीच्या वतीनं विलासभाई यांचा जाहीर सत्कार मी सन्माननीय प्रवीणजी लाड साहेब विलासजी प्रवीणजी लाड साहेब उतेकर साहेब आजच्या पाहुणे सन्माननीय सुहासजी खोकरे सन्माननीय सर्व टीमचं सर्व व्यासपीठाला मान्यवर विनंती करतो की आपण विलासजी यांना सन्मानित करायचे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र घनिष्ठ मित्र माझे वर्गमित्र माझा भाऊच म्हणा हरकत नाही आणि उपस्थित सगळे माझे बांधव आणि सगळे खेळाडू हे सगळे उत्साही खेळाडू हे गावाकडून मुंबईला आले खरं म्हणजे आमचं सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की अशा ह्या कसंही ग्लॅमरस क्रिकेट म्हणजे ग्लॅमरस असं समजलं जातं आता आपल्या जगामध्ये आणि हे ग्लॅमरस हे आपल्या विलासभाईंनी तुम्हाला इथे त्यांच्या माध्यमात तुम्ही इथे आलात पण त्याच्या मागे एक वेगळी भूमिका आहे खरं म्हणजे त्यांचा मुलगा आमचाच पुत्र म्हणा हरकत नाही आमचा बंटी तो आज नाही आहे पण कसं असतं एका बापाचं दुःख ते समजत नाही कधी बाप मनात रडत असतो आई डोळ्यात रडत असते पण खरं म्हणजे तो आता आमच्या इथे नाही आहे आणि त्याच्या स्मरणार्थ त्यांनी क्रिकेट हे संग्राम त्यांनी राबवलंय खरं म्हणजे हे त्यांच्या दृष्टीकडून एक दुःखाची बाब आहे पण मुलगा आपला कर्तृत्वान होता आणि त्याला क्रिकेटचं फार वेड होतं आमच्या गावाला जेव्हा तो यात्रेला यायचा आमच्या झोलाच्या यात्रेला तेव्हा मला अर्जाऊन भेटायचा माझ्या पायाला दोन तीन वेळा हात लावला होता मला फार वाईट वाटलं त्या वेळेला की पण आज तो आमचा पुत्र आमच्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या स्मरणार्थ हे सगळं आपण हे रणसंग्राम इथे उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे त्याच्या ते नशिबात होतं ते असं म्हणायला हरकत नाही आता आणि तो आज आपल्यामध्ये नाही आहे सुगसग बघायला तो स्वर्गातून पाहत असेल आणि खरं म्हणजे हे ह्या माध्यमातून तुम्ही सगळेजण इथे मुंबईमध्ये आलात या ग्लॅमरस क्रिकेटचं तुम्ही सगळ्यांनी स्वाद घेतलात हार जीत असतेच
त्याच्यामध्ये काही कोणी रागवायचं नाही, कोणी दुखी व्हायचं नाही. खेळ आहे, खेळामध्ये या गोष्टी सगळ्या होतच असतात. जशा राजकारणामध्ये होतात त्या समजून घ्याव्या लागतात, तशाच खेळामध्ये होतात त्याही समजून घ्याव्या लागतात. हार जीत असतेच. तुम्ही सगळेजण आलात, खूप बरं वाटलं. आणि त्यांच्या स्मृतीत, आमच्या मंडळीच्या स्मृतीत तुम्ही सगळ्यांनी येऊन जागृत केल्यात, त्याबद्दल तुम्ही सगळ्यांचे मी धन्यवाद देतो. आणि पाणावदुर्ग ग्रामस्थ मंडळ, झोलादेवी संस्थान आणि तुम्ही सगळे सगळ्यांतर्फे आमच्या बंधू, संपूर्ण टीमचा आमचे बंधू विलासराव यादव, त्या सगळ्यांतर्फे आम्ही त्यांचा एक जाहीर त्यांचा एक सत्कार करतोय. तुम्ही सगळ्यांनी उभे राहून तो एक स्मरणही समजा आणि त्यांचा एक सत्कारही समजा. प्रवीणजी लाड, तुम्ही प्रवीणजी लाड, आयुष्य जाधव पुढ्या हॅलो. सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण थोडस पुढे या, प्लीज ग्रुप करून उभे राहू नका, कारण हा सत्कार होतोय ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अंमलात आणली गेली. उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आणि संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, भरपूर अशक्य असतं एकाच दिवसात एवढं सगळं करणं, परंतु मुंबईमध्ये एवढं मोठं व्यासपीठ आणि एवढं मोठं कार्यक्रम आयोजन हे भरपूर अवघड असतं. त्यांनी ते करून दाखवलंय आणि थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. यानंतर सर्वांना चतुर्था लागली आहे. संपूर्ण जुलाई देवी टीम सर्वांनी या ठिकाणी अथक प्रयत्न अथक परिश्रम केले. गेले महिनाभर या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन तुम्ही करत होतात. सर्वांना विनंती करतो आपण समोर या. सर्वजण जुलाई देवी टीम सर्वांना विनंती करतो. दादा यायचंय, हा सर्वांनी या. काही नाही, उभे राहा, पुढे या, पुढे या, पुढे जा ना, अजून पुढे ना. कमलेश सचिन मळेकर, कमलेश मळेकर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. सर्वांना आतुरता लागली आहे, कोण होणार या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कोण होणार या संपूर्ण मालिकेचा वीर. तदरम्यान साहेब दोन शब्द बोलू इच्छित आहेत. या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी माझं विशेष कौतुक करण्याचा प्रयत्न केला. माणूस कधी एकटा कुठली गोष्ट करत नसतो, त्याच्यामागे जी ताकद असते, त्याच्यामागे जे पाठबळ असतं, त्याच्यामागे आमच्या मुलांचं म्हणजे झोलाई देवी क्रिकेट संघाचं पाठबळ. गेली आम्ही 4 महिने ही सगळी मुलं मेहनत करत आहेत आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या रणसंग्रामलाही जॉईन झालो आणि रणसंग्रामचं सुद्धा असलेलं आम्हाला सहकार्य आणि यामुळं आजचा हा जो आपला कार्यक्रम म्हणून हा सगळा कार्यक्रम आजचा ह्या ठिकाणी यशस्वी होतोय याच्या मागचं मूळ कारण झोलाई देवी क्रिकेट संघाची सर्व मुलं, त्यांचं मेहनत आणि आमच्या रणसंग्रामचं पाठबळ. त्याचबरोबर आमच्या गावचे कुटुंब प्रमुख आदरणीय प्रदीपभाई हे सकाळी पोहोचणार होते, परंतु त्यांच्या काही गावच्या अडचणीमुळे ते पोहोचले नाहीत. त्याच्यामुळं त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली, मला मेसेज केला की बबन भाई मी पोहोचू शकणार नाही, चालून घ्या. आणि म्हणून मी सारखा आमचे उद्योजक राजू शेठ यांच्या संपर्कात होतो की आणि बराचसा वेळ त्यांचा पोहोचू लागत नव्हता दुपारी, की तुम्ही पोहोचा, वेळेवरती पोहोचलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रदीपभाईंचे या ठिकाणी आमच्या झोलाई देवी क्रिकेट संघाच्या वतीनं, पन्हाळे दुर्गच्या वतीनं सतश आभार, धन्यवाद. आणि पुढचे हॅलो, नमस्कार, मी अविनाश जाधव, विलास जाधव यांचा मी पुतणे आहे. माझा बंधू कैलासवासी वैभव भंटी जाधव यांच्या स्मरणार्थ माझ्या सुलत्याने जे आज प्रोग्राम केला क्रिकेटचा, तो व्यवस्थित पार पडला.
ईश्वर चरणी प्रार्थना की आज व्यवस्थित है हेची संगता संपूर्ण कार्यक्रम करते माला एक बोला होता कि आप मान्यवर जे उभे माला विनंती है जे मैदान जे उभे खेलाड़ू माझा भाव कैलास वर्षी वैभव वंटी जाधव विलास जाधव त्याच्यासाठी सर्वांनी आपापल्या जागेवरती 2 मिनिटं उभं राहून त्यांचं स्मरण करून त्यांची म्हणतात ते आदरांजली किंवा काय एक आमची इच्छा म्हणजे काहीतरी श्रद्धांजली ती आपण अर्पण करूया. 2 मिनिटं आपण 2 मिनिटं मौन पाळून उभं राहूया. आपण कॅप काढा. थैंक यू वेरी मच. सर्वांना चतुरता लागली आहे मित्रांनो. आपण लगेचच वळणार आहोत. थोडंसं क्षमा सवी कारण हे एक मान्यवरांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं काम आहे आणि अतिथी देवो भव असं नेहमी म्हटलं जातं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहिलं रणसंग्राम पंचक्रोशी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांतजी कदम साहेब या ठिकाणी 2 शब्द बोलतील. मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी सगळे जमलेले या ठिकाणी क्रिकेट प्रेमी खेळाडू मित्रांनो, हा जरी चषक बंटीच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित केला असेल तरी प्रत्येकजण बंटी म्हणून आज मैदानावरती खेळत होता आणि येणाऱ्या काळामध्ये रणसंग्रामच्या माध्यमातून ही जी आज आपण सर्वजण खेळतोय खरोखरच हा चषक येणाऱ्या काळामध्ये खरोखर हा नावारूपास आणण्यासाठी रणसंग्राम नक्की कारण भाईने आम्हाला एक मोठी व्यासपीठ आणि मोठी संधी या ठिकाणी रणसंग्रामच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि भाई खरोखर आमच्या पंचक्रोशी म्हणजे जवळपास पन्हाळीदुर्गा थोडासा आमच्या पंचक्रोशीच्या थोडासा लांबचा गाव येतो परंतु भाईंनी या रणसंग्रामच्या माध्यमातून खरोखर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हणून आणि आमची ढाल म्हणून या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. याबद्दल आम्हाला खूप मोठी एक संधी त्यांच्याकडून उपलब्ध झाली आहे. खरोखर भाई सातत्याने असाच आशीर्वाद तुमचाही आमच्या मागे राहू देत. आम्ही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अजून तरी पण लहान आहोत पण आपण मात्र या ठिकाणी मोठ्या भावासारखे या ठिकाणी पाठीशी उभे राहाल एवढी मात्र रणसंग्रामच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि शेवटचं शुभेच्छा देतील आपले तालुका प्रमुख सन्माननीय प्रवीण लाड साहेब. आई झोलाईला नमन करतो. रणसंग्राम पंचक्रोशी क्रिकेट क्लब संलग्न श्री झोलाई देवी क्रिकेट संघ आयोजित कैलासवासी वैभव बंटी स्मृतिचषक 2024 आणि इथे आलेल्या सकाळपासून सगळ्याच टीमचं खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतो, शुभेच्छा देतो. असेच उपक्रम विलासभाई आपण राबवत राहावे आणि भविष्यात एखादा रणजी खेळाडू किंवा इंटरनॅशनल लेवलला आपल्या तालुक्यातून जाईल अशा मी शुभेच्छा व्यक्त करतो. जेणेकरून कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलंही आयोजन करताना त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते. आम्ही सकाळी आलो इथे 7:30 शार्प 7:30 सगळी तयार होतं इथे. म्हणजे आम्ही आल्याच्या नंतर मी तर अचंबित झालो लिटरली की हे एवढं करणं कोणताही कार्यक्रम पण सहजासहजी राबवतो त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते. आणि जेव्हा यूट्यूब लाईव्ह किंवा फोटोग्राफर किंवा ते सगळ्या टीमला आयोजन करणं क्रिकेट समालोचन एवढं सगळं स्टेज ह्याचं सगळं नियोजन करणं हे खाण्याचं काम नाही आहे. तरी मी विलासभाईंना खूप म्हणजे आता शुभेच्छा देतो आणि भविष्यात चांगले चांगले उपक्रम राबवावेत. ते आमचे सहकारी आहेत, पक्षामध्ये पण काम करतात, जोगेश्वरमध्ये शाखा प्रमुख आहेत ते. त्याच्यामुळे भविष्यात त्यांच्या हातून चांगले चांगले उपक्रम राबवावेत अशी मी सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि आजचा क्षण त्यांच्यासाठी भावनिक आहे पण काही खेळाडूंसाठी किंवा काही भविष्यात जे चांगले खेळाडू घडतील त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असा मी मानतो. इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब. आपण म्हटलं की हे सकाळी 7 वाजता सर्व आयोजन नियोजन एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी होण्याचं कारण या मागची मेहनत आहे. गेली महिनाभर सर्व खेळाडूंना कॉल कर बनवल्या, मोक्याच्या क्षणी बॅटिंग केली आणि ओपनर बॅटिंग बॅट्समन म्हणून राहिला. जोरदार टाळ्या टाळ्या कमी पडून द्यायच्या नाही आहेत मित्रांनो. आणि विनंती करतो प्रॅक्टिस बंद करा या ठिकाणी, थोडंसं पुढे यायचं आहे. टीम बाटी 11 आपण थोडंसं पुढे या प्लीज.
आर जी खेळा खेळत होत असे, आज कोणत्याही संघाचा जरी विजय झाला असला तरी आज विजय झाला हा क्रिकेटचा, त्यामुळे आपण दिवसभर खेळलो ऐकलो पाहिलं त्याच्यासाठी एकदा जोरदार डाळ्या व्हायला पाहिजे, क्रिकेटसाठी एकदा जोरदार डाळ्या व्हायला पाहिजे. यानंतर असणाऱ्या या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट मिळवंती करतो विनंती करतो काका सावंत मनेश्री माफ करा बाळा सावंत साहेब, मी आपणास विनंती करतो. दीपकजी सुतार साहेब आणि शंकरजी शिंदे साहेब आपणास विनंती करतो, आपल्या तिघांच्या शुभ हस्ते प्राइज दिलं जाणार आहे यायचे. आणि बॉलर कोण असणार आहे या संपूर्ण स्पर्धेतील, उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन गेला आणि अर्थातच साहिल गातळे नाही आहे, साहिल गातळे एकच मॅच खेळले ती पण उत्कृष्ट मॅन ऑफ द मॅच देखील राहिले. हा नेक्स्ट इयर मध्ये साहिल गातळेला नक्की देऊ, सिरीज देऊ. या मॅच मध्ये या संपूर्ण मालिकेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट राहिला आहे टीम आहे सोमाई माता सोमजाई माता असोंड संघातील खेळाडू आहे. 3 इनिंग मध्ये 5 विकेट त्यांनी मिळवल्या. मित्रांनो खेळाडू आहे किरण तुरे बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाजाचा मान जातोय असोंडला जातय, अर्थातच बेस्ट बॉलरचा प्राइस. टाळ्या कमी पडून द्यायच्या नाहीयेत. विपक्ष टीम दोन्ही टीम्सना सर्वांना विनंती करतो, संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेची सुरुवात ज्यावेळी झाली मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, हे ग्राउंड त्यांच्यासाठी लकी आहे आणि त्या लकी ग्राउंड मध्ये फायनल देखील त्यांनी आज खेळली आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सोमजाई संघासाठी. आणि यानंतर असणार आहे या संपूर्ण मालिकेचा वीर, ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने जिंकली मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलाय, कोण असणार आहे, कोण आहे खेळाडू ज्यानं बॅटिंग देखील केली बॉलिंग देखील केली संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. मी सर्वप्रथम विजय विनंती करतो मान्य श्री राजेंद्रजी उतेकर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हे प्राइज दिलं जातंय. तर खेळाडून मित्रांनो सांगू इच्छितो त्या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी देखील केली गोलंदाजी केली, मोक्याच्या क्षणी ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी तो खेळाडू खेळला. टीम आहे भाटी 11 आणि खेळाडू आहे परिचित कदम द मॅन ऑफ द सिरीज, संपूर्ण मालिकेचा वीर राहिलाय. 35 जाबा आपल्या बाटीने केल्या आणि 6 विकेट त्याने घेतल्यात. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. परिचित कदम, मित्रांनो टाळ्या कमी पडून द्यायच्या नाहीये, बाटी 11 संघाचा खेळाडू राहिलाय परिचित या संपूर्ण मालिकेमध्ये मालिकेचे वीर राहिलेत. विनंती असणार आहे अन्यथा प्राइज घेतलं जाईल, प्राइज घेतलं जाईल. विनंतीला मान द्या प्लीज, संपूर्ण एवढी मोठी स्पर्धा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर तुम्ही खेळताय, सिरीज भेटते प्रथमतः जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? धन्यवाद. मेन म्हणजे पहिलं म्हणजे बोलायला असं वाटतं की जे कार्यक्रम आयोजित केले आहेत ते खूप चांगलं नियोजन एक नंबर होता, असं मी कुठे बघितलंच नव्हता की असं नियोजन कुठे असेल म्हणून, पण पहिल्यांदाच बघितलं मी एक नंबर नियोजन, लय भारी वाटलं. गावाला जाऊन या तरुणांना मॅसेज काय दिसेल, गावाला जाऊन तरुणांना काय मॅसेज दिसेल. एक मिनिट, एक शेवटचा प्रश्न विचारेल. ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना सिरीज घेतोय, बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर सर्कल ग्राउंड मध्ये तू खेळला, बॅटिंग करत असताना डावकुऱ्या शैलीमध्ये षटकार थोडासा लांब होता परंतु तू ऑफसाईडला देखील तितकेच चांगले फटके खेळले, तुझ्या खेळीविषयी काय म्हणशील? थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि यानंतर आपण वळणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाला मिळालं, अर्थातच उपविजयी संघ रनर अप संघ राहिला.
तर हॅलो 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 थँक्यू. विनंती आहे, मी विनंती करतो माननीय श्री प्रवीणजी लाड साहेब यांच्या माध्यमातून हे प्राईज दिलं जाईल. विनंती करतो प्रवीणजी लाड साहेब, आपण समोर यायचं आहे, आपल्या शुभ असते हे प्राईज दिलं जातोय. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय बाटी इलेव्हन बाटी या संघाचं. सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनीच वरती यायचंय. सर्व खेळाडू उत्कृष्ट खेळ केला, शुभम असेल त्याचबरोबरीने ऋषभ असेल साहिल असेल त्याचबरोबरीने फायनलच्या मॅच मध्ये अक्षरशः बरसले होते. कॅप्टन आपण वरती यायचंय आणि बाकीच्या सर्व खेळाडूंनी खाली बसून घ्या. संघमालक अनिकेत जी खनिल खळे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा देखील खरीचा वाटे राहिला आहे. त्यांनी जर पाहिलं तर संघाला देखील तितकंच चांगलं, संघाचे कोच म्हणून देखील राहिले, संघाचे संघमालक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. तर मित्रांनो, फायनलच्या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी जर्सी नंबर 45 शुभमने देखील चांगली बॅटिंग केली, परंतु जर पाहिलं तर शेवटचा बॉल आणि त्यावर न येणारी दोन धावा या मात्र नक्कीच शुभमला देखील त्रासदायक ठरतील आजच्या संपूर्ण दिवसात. आज झोप येणार नाहीये शुभमला देखील, कारण फायनल खेळत असताना एक चेंडू आणि दोन धावांची गरज असताना चेंडू निर्धाव आला. परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट मित्रांनो आपल्याला हेच सांगतं, क्रिकेटला रंग बदलणारा सरडा देखील म्हटलं जातं. थँक्यू. हॅलो, हॅलो हॅलो. यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा स्वर्गीय वैभव जाधव अर्थातच बंटी स्मृती चषक 2024 पर्वत चौथे आणि ही स्पर्धा दुसऱ्या पर्वत मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतो राजेश शेठ आणि डॉक्टर रोहित जाधव, आपणास विनंती असणार आहे, आपण समोर यायचंय, आपल्या शुभ असते हे प्राइज दिलं जाईल प्रथम क्रमांकाचं. या संपूर्ण संपूर्ण स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा संघ ठरतोय अर्थातच सोमजाई माता क्रिकेट संघ असोंड हा संघ मात्र नक्कीच ठरतोय. राजू शेठ आपण यायचंय, सर्व खेळाडू सर्व संघाने वरती यायचंय. सर्व खेळाडू आपण या, रोख रक्कम 25,000 रुपये कॅश आणि त्याचबरोबर चमचमत चषक, ज्या चषकाच्या बघता क्षणी कोणी प्रेमात पडेल असं चषक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे या संघासाठी, खूप चांगला खेळ केला. साहेब सर्वांना यायचंय, सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या, कारण शेवटचं प्राईज या संपूर्ण स्पर्धेचं अंतिम प्राईज दिलं जातंय, प्रथम क्रमांकाचं प्राईज असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि या संपूर्ण थँक्यू व्हेरी मच. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला
त्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करतो. मित्रांनो आपणही या ठिकाणी आलात, या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपल्या मनापासून हार्दिकचं स्वागत. आणि यानंतर कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.